तुम्ही पाहतात नॅशनल आवाज. नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत. दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष बापू बागुल यांना पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की सध्या संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनामार्फत कडक निर्बंध लावण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण धुळे शहरात 11 वाजेपर्यंत कुठलेही व्यवहार होतील, परंतु 11 वाजेनंतर सर्व व्यवहार ठप्प होतील. परंतु दत्तमंदिर चौक या ठिकाणी दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष बापू बागुल यांना पोलिसांकडून गाडी अडवून अपमानास्पद वागणूक दिली, यामुळे सवाल असा उभा राहतो. या चौकात पोलिसांसमोर महाराष्ट्र वाईन शॉप मधून सर्रास व्यवहार होत आहे. अनेक गिरायकांना बियर असो, दारू असो, देशी दारू असो, बिंदास विक्री सुरू आहे. म्हणून पोलीस प्रशासन या वाईन शॉपवर कारवाई करणार आहेत का फक्त पत्रकारांना अडवून पत्रकारांसोबत आरेरावी करणार आहात? ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. आज कोरोना प्रादुर्भाव झालेला आहे. त्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार असेल किंवा भारत सरकार असेल, या दोघं सरकारांनी सर्वसामान्य जनतेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लावून जे काही कोरोनाचे जे काही पेशंट असतील त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये धुळे जिल्हा देखील सुटलेला नाही. धुळे जिल्ह्यामधले पोलीस अधीक्षक माननीय चिन्मय पंडित साहेब, त्याचबरोबर त्यांच्यासोबत असणारे पोलीस कर्मचारी या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य जनतेला हातभार लावतात, त्यांची मदत करतात, त्यांना जी काही मुभा असेल ते देतात, त्यांचं जे काही आजचं जे काही कार्य आहे ते वाखाणीजोगं आहे. परंतु माननीय अधीक्षक साहेब देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये देवपूर दत्त मंदिरला ज्या पद्धतीने पोलिसांची कानवाई लावलेली आहे, त्या कानवाईमध्ये जे पोलीस काम करतात त्या ठिकाणी येणारे जाणारे जे काही लोकं आहेत त्या लोकांकडनं पावत्या फाडतात, पावत्या फाडल्या गेल्या पाहिजे. ते सरकारी काम आहे, आम्ही त्याला विरोध करत नाही. परंतु दत्त मंदिरमध्ये याच ठिकाणी त्यांच्यासमोर एक वाईन शॉप आहे, त्या वाईन शॉपवर लाखोची गर्दी या ठिकाणी जमते. लोकं येतात, दारू घेतात, या ठिकाणी गर्दी करतात. मग इथे कोरोना होत नाही का असा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण होत आहे. मी या ठिकाणी दत्त मंदिर ठिकाणी जे काही पोलीस कर्मचारी काम करत होते, गेल्या 4.5 तासापासून माझी गाडी या ठिकाणी पकडलेली होती. मी त्यांना सांगितलं तुमची जी काही फी असेल मी ती फी देतो, परंतु त्यांनी माझ्याकडे 1.25 पैसे मागितले. मी त्यांना तो दुसरा प्रश्न निर्माण केला की या ठिकाणी जवळ असलेलं जे काही महाराष्ट्र वाईन शॉप आहे ते का चालू आहे. तर त्यांनी सांगितलं की ते वरच्या लोकांना जाऊन विचारा, त्यांनी परमिशन दिलेली असेल. जर या ठिकाणी परमिशन दिलेली असेल, सरकारने वाईन शॉप चालवायची परमिशन दिलेली आहे, परंतु ती परमिशन इथे येऊन घेऊन जर अशी परमिशन दिलेली नाही, जेवढं मला माहिती आहे, तरी देखील या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. आणि चौकशी झाल्यानंतर या ठिकाणी जे काही कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या माध्यमातून या ठिकाणी लोक कोरोना जे फैलावत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी मी दक्ष पत्रकार संघाचा संस्थापक अध्यक्ष बापू बागुल या माध्यमातून करीत आहे.